यदि तूथ अंति तूथ तूथ सर्वठाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या दिवशी म्हणजे बुधवार आहे, अष्टमी आहे, दुर्गाष्टमी आणि गौरी अष्टमी देखील आहे. तर हा शुभ संयोग जो आहे तो खूप वर्षानंतर खूप काळानंतर बनत आहे आणि अशा वेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की पंडितजी प्रदीपजी मिश्रा हे लोकांना खूप सारे उपाय सांगत असतात. तर त्यापैकीच एक उपाय हा 5 दिव्यांचा सांगितलेला आहे, तो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे की पंडितजी मिश्रा हे खूप सारे उपाय सांगतात आणि त्यांचा खूप चांगला प्रभाव जो आहे तो मानवी जीवनावर पडत असतो. त्यांची शिव महापुराण कथा चालू आहे, त्याच्यामध्ये ते नवनवीन रोज नवनवीन उपाय सांगतात आणि सर्व भक्तजन जे आहे ते त्याचा लाभ घेत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक त्यांनी सांगितलेला 5 दिव्यांचा उपाय बघणार आहोत. या उपायाने आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य दूर होईल, त्याचबरोबर धनसंपत्ती मिळण्यास आणि धनधान्याची कधीही आपल्या घरामध्ये कमतरता भासणार नाही असं ते सांगतात. तर चला, कसा करायचा हा आहे हा उपाय हे बघूया. पंडितजी मिश्राजी सांगतात की अधिक मासामध्ये अशा 7 तिथी येतात की ज्या 7 तिथींना आपण हा उपाय करू शकतो. 5 दिव्यांचा अगदी सोपा उपाय सांगितलेला आहे आणि या उपायामुळे आपल्या मनोकामना ज्या आहेत, आपल्या इच्छा ज्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होतात असं ते सांगतात. तर या 7 तिथी कोणत्या आहेत? तर सर्वात पहिलं पंचमी, जी तिथी होऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे अष्टमी तिथी, जी आज आहे म्हणजे 26 जुलै रोजी आहे अष्टमी. त्याच्यानंतर तिसरी तिथी जी आहे, त्याच्यानंतर हा उपाय एकादशी तिथीला करायचा आहे. एकादशी आहे 29 जुलै रोजी. त्याच्यानंतर हा उपाय प्रदोष तिथी जेव्हा असेल तेव्हा करायचा आहे. 30 जुलैला प्रदोष तिथी आहे आणि त्याच्यानंतर 31 जुलैला आहे पौर्णिमा. तर पौर्णिमेला सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि त्याच्यानंतरची जी तिथी येते ती म्हणजे अमावस्या. तर अमावस्येला सुद्धा आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो. तर अमावस्या जी आहे, अधिक श्रावणातली अमावस्या ही 16 ऑगस्ट रोजी येते. तर या सर्व तिथींना आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक तिथी आहे, ती म्हणजे महिन्याला जी शिवरात्री येते तर त्या शिवरात्रीला सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. तर आता ही शिवरात्री जी आहे ती आहे 14 ऑगस्ट रोजी. तर आपण या दिवशीसुद्धा हा उपाय करू शकतो. तर आपल्याला हा उपाय जो आहे तो या दिवसांमध्ये, या 7 तिथी ज्या आहेत त्या तिथींमध्ये कधीही करता येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिथी सोडता दुसऱ्या दिवशी जर आपण कधी हा उपाय कराल तर त्याचा जास्त फायदा होणार नाही. याच तिथींना आणि खूप वर्षानंतर असा योग येत असतो. अधिक महिन्यातल्या या तिथी ज्या आहेत त्या हा उपाय करण्यासाठी अत्यंत चांगल्या असतात. त्याच्यामुळे प्रदीपजी मिश्रा हे उपाय जे आहे ते करण्यासाठी सांगत असतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, आपल्याला घरामध्येच हा उपाय करता येणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 मातीचे दिवे. जर तुमच्याकडे 5 मातीचे दिवे नसतील तर तुम्ही 5 कणकेचे दिवेसुद्धा बनवून घेऊ शकता. तर हा उपाय आपल्याला कुठे कुठे करता येऊ शकतो? आपल्या देवघरामध्ये करता येऊ शकतो, आपल्या तुळशी वृंदावन असेल, आपली जिथे आपण तुळस ठेवतो तिथेसुद्धा करू शकतो. आणि त्याच्यानंतर तिसरं ठिकाण म्हणजे आपलं मुख्य द्वार जो आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो. तर या 5 दिव्यांमध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूपच घ्यायचं आहे. गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लांब वाती असतील तर लांब वाती त्याच्यामध्ये ठेवू शकता, किंवा मग ज्या गोल वाती आहे तर त्या वातीसुद्धा आपण या दिव्यामध्ये वापरू शकतो. प्रदीपजी मिश्राजी असं नेहमी त्यांच्या कथेमध्ये सांगत असतात की जेव्हा पण आपल्याला देवघरामध्ये किंवा तुळशी मातेसमोर दिवा लावायचा असेल तेव्हा आपण लांब वातीचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे शक्यतो लांब वात घेतली तरीसुद्धा चालेल. आणि हा जो दिवा आहे म्हणजे हे 5 दीपक जे आहेत ते आपल्याला आपलं जे देवघर आहे तिथे प्रज्वलित करायचे आहेत अगोदर. त्याच्यानंतर हे दिवे जे आहे ते आपण आपला मुख्यद्वार जो आहे तिथे घेऊन यायचे आहे. मुख्यद्वारामध्ये आपल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला हे ठेवायचे आहे. आणि या दिव्यांचं तोंड जे आहे किंवा या दिव्यांची वात जी आहे ती आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला असेल अशा पद्धतीने आपल्याला हे दीपक ठेवायचे आहे. जर आपल्याला आपल्या मुख्यद्वारामध्ये हे दीपक ठेवणं शक्य नसेल, बऱ्याच जणांच्या इथे काही अडचणी असतात की नाही ठेवू शकत आहे आपण असे दिवे, तर मग आपण हा उपाय तुळशीसमोरसुद्धा करू शकतो. हे दिवे आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या तुळशी मातेसमोर जाऊन हे दिवे जे आहे ते आपल्याला ठेवायचे आहे. तर हे दिवे ठेवून झाल्यानंतर तिथे आपल्याला हात जोडून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे.
तर की आपल्या आयुष्यातील ज्या पण गोष्टी असतील, आपल्या ज्या पण मनोकामना असतील, त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या मनामधून अशी इच्छा व्यक्त करायची आहे. मग तुमची इच्छा धनसंबंधित असू द्या किंवा आजाराविषयी असू द्या, कुणाचा आजार कमी होऊ दे किंवा तुम्हाला एखादा आजार असेल तर तो आजार बरा होऊ दे यासाठी असू द्यात, किंवा मग नोकरीविषयक असू द्या, मुलांच्या अभ्यासाविषयक असू द्या, मुलांच्या कोणत्याही समस्यांविषयक असू द्या किंवा त्याच्या काही समस्या असतील तर त्यांविषयक असू द्या, तर ह्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या मनामध्ये चिंतन करायचं आहे त्या मनोकामनांचं. पंडित प्रदीपजी मिश्रा असं म्हणतात की जेव्हा पण कधी कधी आयुष्यामध्ये असं घडतं की एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करते, खूप कष्ट करते आणि त्या व्यक्तीला त्या प्रयत्नांना यश मिळत नाही, अशा वेळी असे जे उपाय असतात ते आपण करून बघायला हवेत. आणि आजची जी तिथी आहे तर ती आहे दुर्गाष्टमी, त्याचबरोबर गौरी अष्टमी सुद्धा आहे. आणि असा शुभ संयोग जो आहे तो खूप वेळानंतर, खूप काळानंतर येतो. अधिक मास आपल्याला माहीत आहे की 33 महिन्यानंतर येतो हा जो शुभ काळ असतो. याच्यामध्ये आपण जर काही उपाय केले तर ते निश्चितपणे आपल्यासाठी चांगले ठरत असतात. बऱ्याच वेळा बरेच प्रयत्न करून जेव्हा आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपण असे उपाय जे आहे त्या उपायांचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. या उपायांमुळे कदाचित आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतो. मग कितीही अडीअडचणी असू द्या, कितीही कष्ट असू द्या, कितीही दुःख असू द्या, कितीही मनामध्ये मोठ्यात मोठ्या इच्छा असू द्या, हा उपाय केल्याने त्या इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते. आपण जर बघत असाल तर प्रदीपजी मिश्रा जे उपाय सांगतात त्यांचा खूप सारे लोक अवलंब करत असतात आणि त्यांचा फायदासुद्धा त्यांना झालेला बघायला मिळतो. तर हा उपाय जो आहे तो आपल्याला घरच्या घरी अगदी कमी पैशांमध्ये, म्हणजे पैशाची आवश्यकताच नाही, आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये जो संध्याकाळचा दिवा लावतो त्याच पद्धतीने आपल्याला 5 दिवे जे आहे ते तुळशीसमोर किंवा आपल्या मुख्यद्वारासमोर लावायचे आहेत. बाकी इतका सोपा उपाय प्रत्येक जण करू शकतो आणि कदाचित प्रत्येकाला त्याचा फायदा हा निश्चितपणे होऊ शकतो. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करायच्या असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी धडपडत असाल आणि तरीसुद्धा त्या पूर्ण होत नसतील तर अशा उपायांवरती विश्वास ठेवून हे उपाय करत चला. या उपायांचा नक्की आपल्याला फायदा होईल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, शेअर केला नाही तरी सुद्धा चालेल, परंतु हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की करा. चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.